लोकसभा निवडणुकीतील चुका आणि नाराजी दुरुस्त करून विधानसभेला सामोरे जावा, जनमत भाजप महायुतीच्या बाजूने असून पक्ष संघटना सक्रिय करा अशा सूचना भाजपाचे जिल्हा प्रभारी बेळगावचे माजी आमदार अभय पाटील यांनी भाजप पदाधिकारी बैठकीत केली आहे. भाजपाचे प्रभारी प्रवासी माजी आमदार अभय पाटील हे सांगली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी भाजपाचे शहर जिल्हा पदाधिकारी, बूथ प्रमुख, मंडल अध्यक्ष तसेच विविध मोर्चांचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रकाश बिरजे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सरचिटणीस विश्वजित पाटील, धीरज सूर्यवंशी, मोहन वाटवे, राजू औटी तसेच भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय बूथ निहाय भाजपला पडलेल्या मतांचा आढावा घेण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधून विधानसभा निवडणुकीत सुधारणा करावी, पक्षात नाराजी राहू नये याची दक्षता घ्यावी, जे नाराज असतील त्यांच्याशी संपर्क साधून नाराजी दूर करावी, पक्ष संघटनेत त्यांना सक्रिय करावे. पक्षाचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अधिकारी, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख यांनी मतदारांशी संपर्क वाढवावा, सक्रिय व्हावं असे पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रवासी पाटील यांनी सांगितले.